शंखनाद न्यूज चैनल चा विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील गुहिकर आपलं स्वागत करतो। आज आपलं या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीयुत अविनाश ठाकरे। अविनाश जी आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। अविनाश जी महानगरपालिकेमध्ये सत्ता पक्ष नेते आहेत, महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अतिशय गाढा असा अभ्यास त्यांचा आहे, प्रशासनाच्या कारभाराचा आणि तिथल्या कायद्यांचा अनुभवातून सिद्ध झालेला अभ्यास, याच्यामुळे कार्यपद्धतीवर त्यांची पकड आहे। सत्ता पक्ष नेते असले तरी विरोधी पक्षातल्या नेत्यांना पण त्यांच्या नगरसेवकांना पण न्याय देण्याचा एक प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो, त्याच्यामुळे एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे। अविनाशजी आपण आपल्या गप्पांना सुरुवात करू। एक पहिला प्रश्न आहे की साधारणतः 3 टर्म तुम्ही महानगरपालिकेमध्ये आहात आणि ही जी टर्म आहे सध्याची ती आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे, तर या पर्टिक्युलर टर्म बद्दल त्याच्यातल्या एकूण तुमच्या पक्षाच्या कारभाराबद्दल किंवा यश अपयशाबद्दल काय सांगता येईल? ही टर्म गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळातली सर्वात महत्वाची टर्म, म्हणजे कारण असं की 2014 पर्यंत आमचं महाराष्ट्रात किंवा केंद्रामध्ये सरकार नव्हतं आणि 2014ला सरकार आल्यानंतर मग नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटचा एक रोडमॅप जो आम्ही 2007ला आखला होता तो रोडमॅप कम्प्लिशनकडे आमची वाटचाल या टर्ममध्ये सुरू झाली बेसिकली। कारण अनेक जे प्रकल्प होते जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं होते किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं होते त्याकरता जो निधी पाहिजे होता ती निधी अवेलेबिलिटी जी आहे ती आम्हाला या टर्मच्या स्टार्टला मिळाली। म्हणजे आम्ही प्लॅनिंग 2014 पासून सरकार आल्यानंतर साधारणतः सुरू केलं असेल, परंतु 2 वर्ष त्याचं DPR बनणं, त्याचे एस्टिमेट सँक्शन होणं, त्याचं अप्रुव्हल येणं, त्याचे टेंडर होणं, त्याचे वर्क ऑर्डर आणि वर्क स्टार्ट होणं हा 1-1.5 वर्षाचा कुठल्याही सरकारमध्ये कार्यकाळ असतो। त्याच्यामुळे त्या रोडमॅपला सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थाने 2017 पासून झाली असं म्हणायला हरकत नाही, 1-2 प्रोजेक्ट सोडले तर। त्याच्यामुळे मग 2017 ते 2019 या कार्यकाळामध्ये तुम्ही पाहाल की प्रचंड वेगाने नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे, मोठ्या प्रमाणात विकास झालेला, म्हणजे रेल्वे सुरू झाली, सिमेंट रोडचं जाळं पसरण्यात आलं, सिवर ट्रीटमेंट प्लांट सुरू झाले, MSEB ला जो आम्ही वॉटर सप्लाय रिट्रीट करून जे वॉटर सप्लाय सुरू केलं त्याचा रेव्हेन्यू महानगरपालिकेत यायला लागला, सुरेश भट सभागृह त्याच्या थोडं अलीकडचं आहे 2017च्या थोडं अलीकडचं आहे, पण त्याची तो रोडमॅपची सुरुवात आमची 2014 पासून सरी चालू होती आणि अतिशय स्पीड पकडल्यानंतर अचानक 2019ला सरकार गेल्याबरोबर सगळं स्टँड स्टील झालं आणि हे लोक अनुभवतात आहे की बा 2017 ते 2019 या कार्यकाळामध्ये ज्या वेगाने नागपूर शहराचा विकास झाला त्याची गती अचानक, म्हणजे 5th गिअरवरची गाडी अचानक न्यूट्रलवर यावी किंवा 1st गिअरवर यावी अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं आणि त्याचा एक चांगला परिणाम, म्हणजे आमच्या विकास कामाचा एक चांगला परिणाम लोकांच्या मनात झालेलाच आहे, परंतु स्पीड कमी झाल्याबरोबर जो ब्रेक लागला त्या नवीन महाविकास आघाडी सरकारबद्दलचं जे मत आहे लोकांचं ते सुद्धा ते मत खराब झालेलं आहे की सरकार बदलल्यावर अचानकपणे म्हणजे 157 करोड रुपये माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतले 300 करोड रुपये 330 करोड रुपये नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटचे थांबून गेले, पण त्याच्यावरही मात करून, म्हणजे हा आमच्या नगरसेवकासाठी सुद्धा एक टर्निंग पॉईंट होता, कारण 108 नगरसेवक जे निवडून आले त्यापैकी 80% नगरसेवक असे होते ज्यांना अनुभव नव्हता, पहिल्या 2 वर्षात खूप वेगाने कामं मिळाले आणि नंतर अचानक थांबलं, मग त्यांना पण एक शिकायला मिळालं की आता आमचे नगरसेवक सुद्धा या 3 महिन्याच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक पद काय असतं, निधी कसा मंजूर करून आणायचा आणि कामं करायला किती स्ट्रगल करावं लागतं हे या नगरसेवकांना सुद्धा शिकायला मिळालं। त्यामुळे आपण असं म्हणू की बोथ साईड आहे, म्हणजे आम्ही खूप चांगली ग्रीप पण पकडली, पण सरकार बदलल्यानंतर थोडा लिथार्जी आली होती, पण परत स्ट्रगल करून वापस रिस्ट्रेन आम्ही झालो असं माझं मत आहे या कार्यकाळामध्ये। एक साधारणतः 15 वर्षांपासून तुम्ही महानगरपालिकेमध्ये आहात, या 15 वर्षांमध्ये भाजपाची सत्ता महानगरपालिकेत आहे, एक विरोधी पक्षातर्फे असा एक आरोप केला जातो की जी काही कामं तुम्ही सगळेजण सांगता किंवा ज्या कामांची यादी सांगितली जाते ही प्रामुख्याने नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांची यादी असते, सिमेंटचे रस्ते असो मेट्रो असो, यात महानगरपालिकेने काय केलं नेमकं
ते काही महानगरपालिकेला सांगता येत नाही असा एक आरोप विरोधी पक्षाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? बेसिकली हे जे मोठे महानगरपालिकेच्या प्राथमिक जबाबदाऱ्या काय काय आहे, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य, स्वच्छता आणि मेंटेनन्स. डेव्हलपमेंट हा जो विषय आहे, डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला नेहमी सरकारकडे एक प्लॅन द्यावा लागतो आणि त्या प्लॅननुसार मग आपला शेअर त्याच्यामध्ये डिक्लेअर करावं लागतं की आम्ही इतका शेअर टाकतोय प्लॅनमध्ये. आणि हे म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच असं आहे की थ्री टायर सिस्टम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असे थ्री टायर सिस्टम आहे आणि प्रत्येकाचा शेअर त्याच्यामध्ये असतो. तर सिमेंट रोड असो, नागनदी पुनरुत्थान असो, मेट्रो रेल्वे प्रकल्प असो किंवा सर्व प्रकल्पामध्ये 24/7 म्हणजे समान वॉटर पाण्याचा पुरवठा असो, या सगळ्या याच्यामध्ये 30% शेअर हा नागपूर महानगरपालिकेचा आहे. आणि आर्थिक सभा राज्य सरकार जे आमच्यावर आरोप करतात, म्हणजे जे आता राज्य सरकारमध्ये काही महानगरपालिकेतले काँग्रेसचे नगरसेवक आमदार बनून गेलेत, ते आमच्यावर आरोप करतात. तर राज्य सरकारचा वाटा फक्त 20% असतो आणि 50% वाटा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो. तर आमचा शेअर काय, तर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात राहणाऱ्या जनतेने टॅक्सच्या स्वरूपात दिलेल्या पैशातला 30% शेअर हा त्या डेव्हलपमेंटमध्ये असतो. काँग्रेसचे नेते जर का आमच्यावर आरोप करत असतील की महानगरपालिकेने काय केलं, तर हा आमचा अपमान नाही आहे, त्या जनतेचा अपमान आहे ज्यांचे पैसे आम्ही या प्रोजेक्टमध्ये टाकतोय. बरं, पण एकूण शहराची व्याप्ती पण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सीमारेषा जी आहे ती थोडासा वेळ झाला की ती विस्तारित होत जाते, काही नवीन एरिया शहरामध्ये येतो. तर विकास पूर्ण झाला असं काही सर्टिफाय कोणी करू शकत नाही, पण अजूनही खूप प्राथमिक सुविधा ज्या आहेत, रस्ते असेल, पाणी असेल, स्वच्छतेचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवर अजूनही बरंच काम करायचं बाकी आहे असं नाही वाटत? नागपूर शहराच्या ऍडमिनिस्ट्रेशन आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी, या दोन विभागला एक नागपूर सुधार प्रन्यास आणि एक नागपूर महानगरपालिका. आपण ज्या भागामध्ये नवीन नवीन लेआउट पडत असतात ते सर्व भाग नागपूर सुधार प्रन्यासकडे असतात आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये लोक आपला विकास शुल्क भरतात आणि त्यातून डेव्हलपमेंट होत असतं आणि नंतर महानगरपालिकेकडे हँडओव्हर होऊन मग ते त्याला आम्ही मेंटेन करतो. ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्या भागाची सातत्याने चर्चा होती की इथे सुविधा नाही आहे, तो भाग नागपूर शहरा नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येत नाही डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, तो भाग येतो नागपूर सुधार प्रन्यासच्या अंतर्गत, नागपूर सुधार प्रन्यासच्या अंडरमध्ये. म्हणून आमची जबाबदारी संपली का? बिलकुल संपली नाही. कारण कुठे आज डेव्हलपमेंट नाही झाला आपण असं ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्या लेआउटमध्ये रिझर्वेशन्स आहेत, म्हणजे डीपी प्लॅनप्रमाणे रिझर्वेशन्स आहे, जसं आता तुम्ही वाठोड्याला गेलो तर 450 acres रिझर्वेशन आहे, तर तिथे तुम्हाला डेव्हलपमेंटच नाही करते. नारानारीकडे गेले तर तिथे पण काही लँड अशा ज्याच्यावर रिझर्वेशन्स आहे ते अजून गव्हर्नमेंटनी मान्यता त्याला रिझर्वेशन काढले नाही, पण लोकांचे घरं बनून गेल्या. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काही जो प्लॅन टाकला होता तिथे पण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रोजेक्ट सुरू आहे, तर तिथले डेव्हलपमेंट काही शिल्लक होते. तर हा जो ही जी लँड आहे ज्याला अजून सँक्शन नाही झालं पण लोक राहायला आले, लोकांनी घरं बनवून टाकले, अनधिकृत लेआउट ज्याला आपण म्हणतो, या अनधिकृत लेआउटचा विकास हा सातत्याने होत राहणार आहे. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने एक चांगला निर्णय घेतला होता की नागपूर शहराची बाउंड्री आता आखून घेतली आणि शहराच्या बाउंड्रीचं सगळं डेव्हलपमेंट नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट NMRDC दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता NMRDC सुद्धा प्लॅन करत आहे, त्यांनी पण चांगलं एक जाळं लेआउट रेग्युलराइज करून तिथे डेव्हलपमेंट प्लॅन बनवले आणि ते 100% डेव्हलप करतील. तर येणाऱ्या काळामध्ये नागपूर महानगरपालिकेकडे डेव्हलप्ड लेआउट हँडओव्हर होतील, त्यावेळेला या गोष्टीची जी आपण चर्चा करतोय ती होणार नाही. पण याचा परिणाम खरंच झाला कारण सुधार प्रन्यास गेला आणि नवीन संस्था आली, असं एवढाच बदल नाही जनतेच्या दृष्टीने? त्याच्यामध्येही काय दोन म्हणजे लोकांमध्ये संभ्रम आहे, संभ्रम ऑटोमॅटिक तयार नाही होत कारण सामान्य नागरिकांना एवढं ज्ञान नसतं, एवढा अभ्यास नसतो, ते ज्या प्रमाणचे टॉकिंग पॉईंट असतात त्याप्रमाणे ते बोलत असतात. तर त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला, फक्त डेफिनेशन बदलली होती. म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर NMRDA कशाला, तर नागपूर सुधार प्रन्यासची जी जे लेआउट्स होते ते महानगरपालिकेकडे हँडओव्हर करायचं आणि शहरामध्ये एका एजन्सीच्या माध्यमातून काम करायचं. नागरिकांना काय होतं, तर नगरसेवकांची अडचण, तर नागरिकांची मोठीच अडचण राहील. नगरसेवकांची अडचण अशी आहे की जो भाग नागपूर सुधार प्रन्यासच्या अंडरमध्ये येतो
त्याच्यावर नगरसेवकांचा कंट्रोल नाही, कारण ती काही पब्लिक अथॉरिटी नाही, तिथल्या अधिकाऱ्यांवर कंट्रोल नाही, आणि त्यांच्याकडे जेवढा पैसा जमा आहे तेवढा संपला की ते हातवर करून देतात. आणि पण जो भाग नागपूर महानगरपालिकेच्या अंडर येतो त्यावेळेला नगरसेवकाचा वेटो वापरतात, इकडून तिकडून पैसा त्यांना उपलब्ध होतो आणि ते काम करतात. म्हणजे नगरसेवकांना जिथे अडचण येते नागरिकांना किती अडचण होतील. म्हणून एक डेव्हलपमेंट अथॉरिटी असली पाहिजे हा एक मुद्दा होता. आणि रेव्हेन्यू मॉडेल पण त्याच्यामुळे महानगरपालिकेचं सस्टेनेबल होणार होतं. कारण एनआयटी काय करते, नकाशा सँक्शनचे पैसे एनआयटीला मिळतात, लेआउट डेव्हलपमेंटचे पैसे एनआयटीला मिळतात. आणि आता होतं काय की एक नेटवर्क तुम्ही टाकून ठेवलेला, एखादं नेटवर्क वॉटर नेटवर्क असेल किंवा सिवर लाईनचं किंवा रोड नेटवर्क असेल, त्याचे ज्या ज्या वेळेला तिथे बिल्डिंग प्लॅन सँक्शन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी जनसंख्या सुद्धा वाढत जाते. तर ती जनसंख्या हळूहळू इतकी वाढते की त्या लाईन ज्या आहे सस्टेनेबल राहत नाही, असेसरी सस्टेनेबल राहत नाही, आणि मग ते रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नागपूर महानगरपालिकेकडे येतं. पण नागपूर महानगरपालिकेकडे त्याला रिडेव्हलप करायला पैसाच नसतो, कारण तिथनं रेव्हेन्यू जनरेट होत नाही. तर ही एक सायकल आहे, त्याच्यामुळे चांगलं डिसिजन त्यांनी घेतलं होतं की एक अथॉरिटी असायला पाहिजे. परंतु या सरकारनी आपल्या एक त्यांची जी भूमिका आहे त्या नागरिकांच्या विरोधाची जी भूमिका आहे त्या भूमिकेत राहून त्यांनी जबरदस्ती परत नासूप्रकडे हे नागपूर शहरातले लेआउट हँडओव्हर केले. ते नसतं केलं तर कदाचित आता लोकांना आम्ही चांगल्या सुविधा देऊ शकलो असतो. आणि ज्या काही बेसिक समस्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर रस्ते, म्हणजे त्या भागामध्ये ज्या अनधिकृत लेआउट आहे त्या भागामध्ये रस्ते, पाण्याच्या व्यवस्था आम्ही उभ्या करून आलो पूर्ण. आता एनएमआरडीए नावाची संस्था अस्तित्वात आहे की नाही? एनएमआरडीए आहे ना, आता नासूप्र पण आहे, एनएमआरडीए पण आहे. हा, नासूप्र ही नागपूर शहराच्या हद्दीमध्ये काम करते, एनएमआरडीए नागपूर शहराच्या बाहेर काम करते. पण नागपूर महानगरपालिकेचा त्या भागातला रोल संपवल्याबरोबर डेव्हलपमेंट किंवा मेंटेनन्समध्ये नागपूर महानगरपालिकेला अडचणी येतात. आतापर्यंत आपण 15 वर्षात किंवा गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांची यादी सांगितली. हा जो रोडमॅप तुम्ही तयार करता त्यातलं अजून व्हायचं आहे, हे मोठं काम आहे, मोठं स्वप्न आहे, पण पूर्ण व्हायचं बाकी आहे, असं कुठलं काम? 90% इश्यूज तर आम्ही सॉल्व्ह केले. सिमेंट रोडचं जाळं आम्ही निर्माण करू, एक साधारणतः 23 रोड सोडले नागपूर शहरातले, बाकी सगळे रोड आमचे झालेले आहेत. 23 पैकी आतापर्यंत 6 रोड आम्ही रिडेव्हलपमेंटला घेतले आणि 17 रोडमध्ये इश्यूज आहे की तिथे युटिलिटी सर्व्हिसेस वगैरे गेलेल्या असल्यामुळे त्याचा जो DPR त्यावेळेला बनवला होता तो आता जेव्हा सॉइल टेस्टिंग केल्या किंवा युटिलिटी सर्व्हिसेस आम्ही आता चेक केल्या तर त्याच्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी काही बदल करावे लागतील. ते बदल आम्ही करणं सुरू केलेलं आहे आणि ते पण येणाऱ्या काळामध्ये होईल. एक आमचा ऑरेंज स्ट्रीटचा जो प्रकल्प आहे तो अजून होल्डिंगवर, याचं कारण असं की तो प्रकल्प फार मोठा आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि तो प्रकल्प ज्या दिवशी होईल त्या दिवशी नागपूर शहराचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाईल. पण त्याची फायनान्शियल सस्टेनेबिलिटीचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्याविषयी थोडस डिटेल सांगते. हो, आपण ही जी डिफेन्सची जागा होती नागपूर शहरातली, डिफेन्सची जी रेल्वे लाईन होती ती सर्वच्या सर्व जागा, दुसरा रिंग रोड त्याच्यावरची, हा रिंग रोड नाही, आपलं डिफेन्सची जी जागा आहे त्या डिफेन्सची जागा आपण जी आहे ती ताब्यात घेतली, त्यांना दुसरी जागा दिली, देहू साईडला दुसरी जागा दिली. आणि साधारणतः रेल्वे लाईन पासून तर जैताळापर्यंतची पूर्ण जागा फार मोठी जागा आहे ती. ते ऍसेट झालं, ऍक्च्युली ते नागपूर महानगरपालिकेचं ऍसेट आहे आता, जे त्याची त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये वाढत झाली. तिथे आपण एक लंडनला जशी स्ट्रीट वॉकिंग स्ट्रीट बनवली, म्हणजे मार्केट स्ट्रीट बनवली आहे, त्या पद्धतीने बनवायचं एक प्लॅन तयार केलेला आहे. मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल झोन राहील, त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल झोन राहील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्केटचे झोनिंग राहतील, अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग आहे. ते लॉंग टर्म प्लॅनिंग आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप जात आहे. पहिला मेट्रो स्टेशनच्या बाजूला एक मोठा मॉल आपण त्याला सँक्शन दिलेला आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला 55 करोड रुपये मिळणार आहे. आपण नाही देतो त्यांना पैसा, ते मॉल बांधतील आणि त्याचा रेव्हेन्यू ते रेव्हेन्यू जनरेट करतील आणि त्यातनं 55 करोड रुपये नागपूर महानगरपालिकेला देतील. तर ते एका वेळेला एवढे मोठे बिडर मिळत नाही. आपण ज्यावेळेला असे प्लॅन जातो त्यावेळेला त्याची फायनान्शियल सस्टेनेबिलिटी वगैरे लोक चेक करतात आणि त्यामुळे ते स्टेप, हे प्रोजेक्ट स्टेप बाय स्टेपचे, एका दिवशी होणारे प्रोजेक्ट नाही. कारण 5 ते 10 हजार करोडचा प्रोजेक्ट समजा कोणी इमॅजिन करेल की बा एका रात्रीतून उभं राहील किंवा एवढ्या लवकर, असं नसतं. ते प्रोसेसमध्ये जातं आणि त्याला स्टार्ट केलेलं आहे, पण ते कम्प्लिशनवर जायचं हे आम्ही मान्य करू की ते कम्प्लिशनवर जायचं, पण ते स्टार्ट झालेलं आता. आणि मला वाटतं या 2-3 वर्षामध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही त्याला कम्प्लीट सुद्धा करू. हे एक आमचं प्रोजेक्ट सोडलं
तर अदरवाईज आम्ही सुरेश भट सभागृह असो, स्ट्रीट सिमेंट रोडचे जाळे असो, वॉटर रिजिनेशन असो, नाग नदी पुनरुत्थान प्रकल्प सुद्धा आमचा आता गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने सँक्शन केलेला आहे. त्यात महानगरपालिकेचा वाटा 555 करोडचा राहील, उरलेला पैसा सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. त्याच्यानंतर साऊथ सिवरेज झोन म्हणजे जेवढ्या नागपूर शहरातल्या सिवर लाईन्स आहेत त्या सगळ्या बदलण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला आहे. कारण 50-60 वर्ष जुन्या लाईन झालेल्या आहेत, तर ते सुद्धा आम्ही जे कमिट केलं होतं ते सुद्धा आमचं कम्प्लीट झालेलं आहे. अनेक ठिकाणी आम्ही महापुरुषांच्या नावाचे स्मारक बनवायचे जे प्लॅन केलं होतं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक झालेलं आहे. इंदोरा चौकामध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतरणचा जो स्मारक आहे ते सुद्धा झाले. अनेक ठिकाणी आम्ही कम्प्लिशनवर गेलेलो आहे. तर एक मला जे वाटतं की आणि समसमान म्हणजे ज्याला 24 तास पाणी वितरण प्रणाली म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मेजर कम्प्लिशनवर गेलो आहे. आता उरलं कुठे, फक्त आमच्या ज्या 24 टाक्या ज्या 24 पैकी 12 आता बांधणं सुरू आहे आणि 12 टाक्या जे आता बांधत आहोत, तर तेव्हा ते आपण असं म्हणू की त्याला कम्प्लिशनवरील. कारण त्यातही बरेचशा अडचणी येतात. रिहॅब आहे, लोकांच्या घरातून पाईपलाईन गेलेले आहे, ते सगळं आम्हाला शोधून काढावं लागतं. जमिनीखालचे विषय तर थोडा वेळ लागतो, पण हे बा आम्ही हातच नाही लावला त्या प्रोजेक्टला किंवा मधातून सोडून दिला असं काही नाही. त्याचा 25 वर्षाचा टाइम स्पॅन प्रोग्राम बनवला होता, हे 25 वर्षात कम्प्लीट होईल. तर जेवढं 15 वर्षात एक्सपेक्टेड होतं बार चार्टनुसार कम्प्लीट व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त कम्प्लीट केलेलं आहे. पण ते टॉकिंग पॉईंट असतात की तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला. बरं, जे आरोप करतात त्यांचे पण ते पण विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आमच्या त्या सभागृहात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात किंवा मिटिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यांना सुद्धा माहिती आहे की 25 वर्षाचा प्लॅन आहे, पण ते म्हणतील 15 वर्षात कम्प्लीट नाही केलं. तर ही हे आरोप आहे, पण मेजर प्रोजेक्ट आमचे कम्प्लिशनवर आले. तर स्मार्ट सिटीच्या बाबतीत नागपूर शहराचा जो काही प्लॅन तयार झाला असेल त्याच्या संदर्भात आपण नेमके आता कुठे आहोत? आता आपण लँड ऍक्विजिशन कम्प्लीट झालं आपला. आता रिहॅबचे विषय सुरू आहे. 970 कुटुंब जे होते त्यांचे त्या ठिकाणी प्लॉट होते किंवा घर होते, तर त्यांना त्या काही लोकांना त्याच ठिकाणी रिइस्टेट करणं त्याच एरियामध्ये, आणि ज्यांचे प्लॉट्स होते त्यांना दुसऱ्या ठिकाणी पट्टे वाटप करणं, ही कम्प्लीट प्रक्रिया झाली आहे. इंटरनल रोड डेव्हलपमेंटचे टेंडर्स फ्लोट झाले आहे. माझी जी माहिती आहे, म्हणजे एक्झॅक्ट मला माहिती नाही, पण मी जी चौकशी केली त्याच्यानुसार रोडचे कामं सुद्धा काही प्रमाणात सुरू झालेले आहे. त्याचे 3 टप्पे होते. पहिला होता त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं, दुसरा टप्पा होता डिमार्केशन करणं, म्हणजे रिझर्वेशन डिमार्केट करणं, इथेच हॉस्पिटल राहील, इथे शाळा राहील, इथे सांस्कृतिक भवन राहील, आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार लोकांना शिफ्ट करणं, त्याला रिहॅब म्हणतो. तर आपण तिसरा आणि चौथा आणि अंतिम टप्पा म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, जे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो. तर 3 टप्पे फायनल आलेले आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली. यातले मेजर काय मुद्दे होते? मेजर रिहॅबचाच मुद्दा आमचा होता की बा लोकांना, लोकांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीच्या संदर्भात त्यांना मोबदला पाहिजे होता, आणि तो मोबदला आम्ही देऊ शकत नाही, तो स्टेट गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. तर त्याच्यातले जे निगोशिएशन होते ते निगोशिएशन करायला जो काही वेळ लागला तरी फास्ट झालं. एवढ्या लवकर निगोशिएट होत नाही, पण हे फास्ट झालं. आणि जे तिथे राहत होते त्यांना त्याच भागामध्ये दुसरीकडे घर देणं किंवा प्लॉट देणं, पट्टे वाटप करून देणं, हे जे इश्यू आहे हे आता कम्प्लीट झाले आमचे. पाण्याच्या संदर्भातला मग अशी तुम्ही मुद्दा मांडला, एक प्रामुख्याने तक्रार असते ती पाण्याच्या बिलांची, जी एका खासगी संस्थेला जे कंत्राट दिलं गेलं होतं पाण्याचे बिल भरमसाठ येतात अशी एक तक्रार होती. त्यामध्ये बरेच वेळेला काय होतं की आम्ही म्हणजे कधी कधी अज्ञान आणि कधी कधी ज्या वेळेला आपण जागरूक नाही त्या राहत नाही त्यावेळेला असे इश्यूज येतात. आम्ही ज्या वेळेला हा 24 तास समसमान प्राणी वितरण प्रणाली ज्या वेळेला 24/7 सुरू केलं त्याला एक मॉडेल डेव्हलप केलं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखाद्याला कनेक्शन देता 24/7 वॉटरचं, तर पहिले 2 महिने त्याला तुम्ही डेमोमध्ये ठेवा. डेमोमध्ये याच्यासाठी की त्याच्या घराच्या इंटरनल लिकेजेस त्याला माहिती राहणार. 24 तास पाणी सुरू राहील आणि त्याची लाईन इंटरनल लिकेज राहील, तर ज्या वेळेला पाणी सुरू राहील त्यावेळेला आपल्याला मीटर रिडिंग एक्झॅक्ट कळेल. त्याच्यानुसार त्याच्या इंटरनल काही प्रॉब्लेम्स आहे का हे आपण त्याला शोधू, आणि त्याला रिस्टोअर केल्यानंतर त्याला ऍक्च्युअल बिल जाईल. तर हे काय असतं, हे मुद्दे आहेत की आम्हाला खूप बिल आलं ना मान्य आहे, पण भरतो किती हा महत्वाचा मुद्दा आहे. रेग्युलर कस्टमर जो आहे तो त्याच्या नॅचरल ग्रोथमध्ये आहे, पण जिथे नवीन 24 तास पाणी प्रणाली सुरू होते ना त्यावेळेला पहिले 2 महिने त्याला बिल जरी जास्त येईल तरी त्याला ऍव्हरेजच भरायला लावतो आम्ही 80 रुपये महिना किंवा त्याच्या ऍव्हरेज प्रमाणे त्याचे लिकेजेस शोधून देतो, त्याला रिस्टोअर करतो, आणि
मग त्याचं बिल आम्ही त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर जेवढं त्याचं मीटर रिडिंग येईल त्याच्या अनुसार ते बिल त्याला ऍडजस्ट करून देतो आणि ते मॅटर क्लोज करतो. पण बिल हातात आल्यावर ऑब्व्हियसली लोक घेऊन फिरणाऱ्या चार ठिकाणी दाखवणाऱ्या ज्यादा आया ज्यादा आया, पण ज्यांना माहिती आहे ते सुद्धा हे सांगत नाही की पहिले 2 महिने आम्ही त्याला डेमोवर ठेवतो आणि नंतर 3-4 महिन्यात त्याचं बिल सगळं क्लिअर करून त्याला सेटरेट करून देतो. तेवढं जेवढं आलेलं बिल त्याला भरावंच लागत नाही, त्याने रितसर अर्ज करावा. तुमचं हे म्हणणं OCW क्लीन चीट आहे असं म्हणायचं ते आपण बघा, क्लीन चीट आणि आरोप हे दोन वेगळी गोष्टी आहे. आम्ही ऍज अ पब्लिक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन म्हणून एका कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केला की आम्हाला आमच्या लोकांना शुद्ध चांगलं चांगल्या प्रेशरने पाणी द्यायचं आहे, त्याची ती प्रणाली आहे. आता त्या प्रोसेसमध्ये काम करताना जेव्हा जेव्हा काही लॅक्युनेज आम्हाला सापडले तेव्हा तेव्हा आम्ही अग्रीमेंटमध्ये चेंज केले. जे आणि ते कसं आहे, तुम्ही आजपासून 20 वर्षानंतर काय होणार हे प्रेडिक्ट थोडी करू शकता. तर 2012 ज्या वेळेला अग्रीमेंट बनवलं तर त्या सिच्युएशन प्रमाणे नंतर हळूहळू समोर जाताना आम्हाला असं वाटलं की याचा पब्लिकवर भूर्दंड बसतो, आम्ही अग्रीमेंटमध्ये बदल केलेलं. तर मग कुणाला क्लीन चिट द्यायचं नाही आहे, त्यांच्याकडनं चांगलं चांगलं काम करून घेणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि प्रणाली वाईट आहे का, तर ज्यांच्याकडे 24 तास पाणी जातं त्यांना विचारून घ्यायचं तर ते खुश आहेत ना. ज्यांच्याकडे जात नाही ते सध्या नाखुश असतील, किंवा ज्यांना ज्यांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बिल आलं पण ते आम्ही क्लिअर करून दिल्यावर तो सॅटिस्फाईड झाला ना, हो बा बिल आलं होतं पण त्यांनी क्लिअर करून दिलं. तर मग कुणाला क्लीन चिट म्हणजे एखादा आरोपी उभा आहे आणि त्याला त्याला सोडून दिला आपण त्याला क्लीन चिट म्हणतो. हे आरोपीच्या आरोप करणं हा वेगळा मुद्दा आहे आणि ते ॲक्च्युअलमध्ये असणं हा वेगळा मुद्दा आहे. त्यांनाही अग्रीमेंट, आम्ही सर्व इन्स्टिट्यूशनचे लोक अग्रीमेंटला बाध्य आहोत. जे अग्रीमेंट त्यांच्यासोबत झालं त्याला ते बाध्य आहेत आणि जे त्यांना आमच्याकडनं जे पाहिजे आम्हाला त्यांना द्यायचं आहे आणि आम्हाला त्यांच्याकडनं जे पाहिजे त्यांच्याकडून घ्यायचं आहे. आता काही ठिकाणी आम्ही त्यांना टाक्या बांधायला जागा देऊ शकलो नाही, हा त्यांचा दोष नाही, आमचा म्हणजे त्या परिस्थितीनुसार काही विरोध झाला काही ठिकाणी विरोध झाला, हे सगळे मुद्दे आहेत त्यातले. हा पॉलिटिकल आरोप बरोबर आहे, पण ज्यांना 24 तास पाणी मिळतं आहे कमी पैशामध्ये ते खुश आहेत आणि ज्यांना नाही मिळत त्यांची आज ओरड आहे, पण उद्या मिळाल्यानंतर ती कमी होईल. मागच्या या कालावधीमध्ये पहिल्यांदा असं झालं की महानगरपालिकेवर गुंडाळ्यांचा पण आरोप झाला, स्टेशनरीचा विषय असेल, LED लाईटचा विषय असेल, काय सांगता येईल? स्टेशनरीच्या विषयामध्ये जे काही आलं तो मॅनिप्युलेटेड घोटाळा आहे, म्हणजे ते स्पष्ट होऊन झालं की म्हणजे जी आता आमच्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन आली आणि आम्ही आता समोर त्याच्याकडनं माहिती घेऊन आलो, पण जे आतापर्यंत आम्हाला जे कळलं त्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीने बिलच बोगस टाकले असेल, कोणाच्या सह्यास फ्रॉड केले असेल, तर त्याला आपण त्याला चोरी म्हणू घोटाळा नाही म्हणू. बँकेमध्ये एखाद्याने दुसऱ्याच्या नावाने कर्ज घेतलं खोट्या सही करून त्याला आपण घोटाळा नाही म्हणू, त्याला थेफ्ट म्हणू, चोरी म्हणू, 420 म्हणू. हा घोटाळ्याने ही 420 आहे, ही चोरीच आहे. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा त्यांच्या चौकशीच्या त्यांची चौकशी सुरू आहे, आम्ही पण चौकशी समिती लावली, त्यांच्या माध्यमातून जो फीडबॅक येईल या सभागृहात यावर ज्या वेळेला चर्चा होईल, पोलीस इन्व्हेस्टिगेशन पण सुरू आहे, त्याच्यावरून आपल्याला माहिती होईल की अधिकाऱ्यांचा सहभाग आहे की नाही. आज जे काही आहे, आज पोलिसांनी काही लोकांना इन्व्हेस्टिगेशनसाठी ताब्यात देखील घेतलेलं आहे, तर त्याचे तथ्य बाहेर आल्यानंतर आपण बोलू शकू की बा सहभाग आहे की नाही. आज आपण म्हणणं की माझ्यासारख्या व्यक्तीने म्हणणं की हो सहभाग आहे किंवा नाही आहे हे चुकीचं होईल, कारण इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस पण हा प्रकार घडला चोरी, मी त्याला घोटाळा नाही म्हणणार, ही चोरी आहे. जाणून बुजून एखाद्याची तिजोरी फोडणं हे ठरवून याला दरोडा म्हणतात, हा दरोडाच आहे आणि तो ठरवून केलेला दरोडा आहे ज्यांनी कुणी केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काही लोकांना इन्व्हॉल्व केलं असेल किंवा काही लोक इन्व्हॉल्व्ह झाले असतील हे येणारा काळ ठरवेल. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, निश्चितच कारवाई होईल. IPCच्या अंतर्गत त्यांच्यावर कलमा लागलेले आहेत, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आम्ही काय त्याला इंडियन पिनल कोड प्रमाणे 100% त्याच्यावर कारवाई होईल. आमच्या हातात काय, आम्ही जास्तीत जास्त सस्पेंड करू शकतो किंवा त्याला बडतर्फ करू शकतो, पण त्याला जेलची हवा कोण देईल, ते इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी चोरी केली असेल. एकीकडे चोरीच्या या घटना आणि दुसरीकडे कोविडच्या काळामध्ये काही अनियमितता झाल्या म्हणून गव्हर्नमेंटनी चौकशी समिती जाहीर केली आहे, आम्हीच मागितली. तर माझं सभागृहात वर्जन होतं सत्तापक्ष नेता म्हणून की कोविडच्या काळामध्ये जे काही निर्णय प्रशासन घेतं त्याची इन्फॉर्मेशन फायनान्शियल
निर्णय असो किंवा सोशल निर्णय असो किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स असो, याची इन्फॉर्मेशन सभागृहाला अवगत करणं आवश्यक होतं. महानगरपालिकेच्या 298 की 299 असा एक लॉ आहे त्याच्यानुसार. पण मागे जे आयुक्त आले होते मध्ये त्यांनी असं काही केलंच नाही. मी वारंवार सभागृहात मुद्दा उचलला की तुम्ही घेतलेलं प्रत्येक डिसिजन सभागृहाच्या नजरेत आलं पाहिजे. 5,000 बेडचं हॉस्पिटल कोण घेऊन गेलं होतं दाखवायला? आज ते बेड कुठे आहेत? माहिती नाही. ऑक्सिजन प्लांटसाठी मोठमोठ्या चर्चेला आज ते कुठे आहेत? माहिती नाही. त्याच्यामुळे हे सगळं पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळे अधिकार ऍडमिनिस्ट्रेशन म्युन्सिपल कमिशनर आणि ऍडमिनिस्ट्रेशनकडे होते. आणि आम्ही त्यांना वारंवार सूचना करत होतो की तुम्ही डिसिजन घ्या, तुम्हाला अधिकार आहे, पण आम्हाला माहिती तर द्या. शेवटी आम्ही ट्रस्टी आहोत, आम्ही जनप्रतिनिधी ट्रस्टी आहोत. तर त्याच्यामुळे पण त्यांनी केलं नाही. त्यामुळे आम्हीच विनंती केली की या सर्वांची चौकशी व्हावी, होऊन आली. आता तुम्ही ज्याला म्हणजे लोक घोटाळे म्हणताय, तुम्ही त्याला चोरी म्हणताय, तर त्या मुद्द्यावरून नागपूर महानगरपालिका बरखास्त करावी अशी मागणी विधानसभेत झाली आहे. पॉलिटिकल आरोप आहे. ऍडमिनिस्ट्रेशन बरखास्त करू शकतात का? नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहाने घेतलेले निर्णय आहे का ते? किंवा नागपूर महानगरपालिकेच्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीने घेतलेले निर्णय आहे का ते? ते निर्णय कोणी घेते? त्या ज्या घटना घडल्या याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचं सभागृह इन्वॉल्व्ह आहे का? नगरसेवक इन्वॉल्व्ह आहेत का? हे नसेल तर ते कसं बरखास्त करणार आहे? सर्वार्थाने पॉलिटिकल मागणी आहे. सर्वार्थाने पॉलिटिकल मागणी. प्रशासनानीच त्याची तक्रार केली, प्रशासनानेच ते माहिती बाहेर काढली की बा अशा प्रकारे चुकीचे पैसे उचल केलेले आहे. परत समोरच्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी पैसे वापस केले महानगरपालिकेमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं की मी हो चुकीच्या पद्धतीने पैसे उचललेले आहे. त्याच्यामध्ये सभागृहाचं काही इन्वॉल्वमेंट नाही, स्टँडिंग कमिटीचं काही इन्वॉल्वमेंट नाही, कुठल्या नगरसेवकाचं इन्वॉल्वमेंट नाही. मग तुम्ही त्यांना बरखास्त करून काय, म्हणजे कसे काय, कुठल्या कायद्याने बरखास्त करणार आहे? हो, नगरसेवकांवर आरोप झाले असते किंवा यांनी चोरी केली तर विषय होता. हा पॉलिटिकल आरोप आहे. अविनाजी, आता या महानगरपालिकेची ही टर्म आता संपेल आणि नवीन निवडणुका जाहीर होतील. त्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीवर येण्याच्या पूर्वी एक महत्वाचा जो मुद्दा गाजतो आहे तो आहे ओबीसी आरक्षणाचा, काही सांगा त्याच्याविषयी. या सरकारने, म्हणजे महाविकास आघाडी सरकारने ठरवून ओबीसीचं आरक्षण संपवलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि ते कशाला संपवलं आहे? या सर्व सरकारचे जे सर्वे सर्व आहे, जे घटक आहेत, त्यांना एका विशिष्ट समाजाला त्यांना खुश करायचं होतं. त्यांचे जे कार्यकर्ते त्या भागातले हे एका विशिष्ट समाजाला बिलॉंग करतात. त्यांचे चेले चपाटे धनदांडगे लोक आहेत आणि ओबीसीच्या जागेवर त्यांना लढता येत नव्हतं म्हणून त्यांनी हा गाड घातलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. तो याच्या अगोदरही मी केलेला आहे. आणि त्या एका मुद्द्यावरून ओबीसीचं रिझर्वेशन संपवून एका घटकाला खुश करण्याचा कार्यक्रम हा या सरकार करत आहे. आणि त्याच्यामुळे यांची इच्छाच नाही, फक्त फार्स सुरू आहे. फक्त फार्स सुरू आहे कारण 2.5 वर्षाचा कार्यकाळ 13 डिसेंबर 2019 माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिसिजन दिलं होतं की तुम्ही त्रिसूत्रीचं पालन करून एम्पेरिकल डाटा गोळा करून आम्हाला सबमिट करा किंवा आणि ओबीसीचं रिझर्वेशन घेऊन जा. म्हणजे 13 डिसेंबरचा तर 4 मार्चच्या निकालामध्ये त्यांनी निकाल दिला, पण 13 डिसेंबर 2019 त्यांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की तुम्ही त्रिसूत्रीची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करून आम्हाला कळवा, आम्ही तुमचं 27% रिझर्वेशन कायम ठेवतो, वाढीव आरक्षणासाठी आपण भांडत राहू. वाढीव आरक्षणाचा मुद्दा आपण त्याच्यावर नंतर आपले हिअरिंग होत राहील. पण जे हक्काचं दिलेलं आहे कॉन्स्टिट्युशननी 154-155 सेक्शननी ते तुम्ही रिटेन करा, तर तुम्ही फक्त प्रक्रिया सुरू करून आम्हाला कळवा. पण या सरकारने प्रक्रिया सुद्धा सुरू केली नाही. त्याच्यामुळे जे बेसिक आरक्षण आहे 27% त्याच्यावर पण प्रॉब्लेम आहे. तेच 4 मार्चच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं ना, गव्हर्नमेंटकडनं जे ऍफिडेविट फाईल झालं की बा आम्हाला मान्य आहे आरक्षण वाढलेलं आहे. गव्हर्नमेंटचा ऍफिडेविट पहा कशा पद्धतीचं आहे की आम्हाला मान्य आरक्षण वाढलेलं आहे तरी तुम्ही आमची केस कन्सिडर करा. ही ऍफिडेविट आहे ना, या ऍफिडेविटने सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं राज्य सरकारला की बा तुमची इच्छा, सरकारचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की तुमची इच्छाच नाही आहे. आम्ही साधारणतः 15 महिन्यापासून तुम्हाला वारंवार म्हणतोय की तुम्ही
इम्पेरिकल डाटा कलेक्शनसाठी त्रिसूत्रीची प्रोसेस सुरू केला करा. तुम्ही वारंवार थातुरमातुर कारण सांगता, त्या प्रोसेसच सुरू केली नाही म्हणजे तुमची इच्छाच नाही आरक्षण द्यायची. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ओबीसीच्या रिझर्वेशनला आम्ही स्थगिती देतोय. म्हणजे एकीकडे जिथे सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जिथे आरक्षण मिळू शकलं असतं तिथे सरकारने अशी भूमिका घेतली. आणि आज विधानसभेमध्ये अजित पवारांनी ठराव मांडलाय की ओबीसींचं आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. तर हा दुटप्पी धोरण असं म्हणायचं, दुटप्पी आहेच आणि त्यांना माहिती आहे की टिकतच नाही. कारण जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा त्यांनी हेच केलं होतं. पण माननीय निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहोत, तर मग तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र विधानसभेचा ठराव हा सुप्रीम कोर्टाच्या वरचा नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हा ठराव टिकणारच नाही. मग तो एकमताने पारित होऊन काही उपयोग? प्रयत्न आहे त्यांचे एकमताने पारित. कुठली पॉलिटिकल पार्टी विरोध करणार आहे कोणी ठराव आणत असेल तर? कुणीच विरोध करणार नाही. आणि आम्ही भाजप म्हणून वारंवार हे सांग म्हणजे भाजप म्हणून त्याची जी भूमिका होते, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ऑर्डिनन्स काढला त्याच्यामुळे त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये वाढीव आरक्षण होतं, तुम्ही एक लक्षात घ्या. पण या सरकारने त्याला त्या ऑर्डिनन्सला कायम करायचं होतं त्यावेळेला. यांनी कायम जरी केलं असतं तरी काही इश्यू नव्हता. इश्यू कुठून सुरू झाले? 6 महिन्यामध्ये त्याला कायद्यामध्ये रुपांतरित करावं लागतं. ते रुपांतरित केलं नाही आणि सुप्रीम कोर्टाला वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहिले किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना इन्फॉर्मेशन देत राहिले आणि शेवटी सुप्रीम कोर्ट या निर्णयावर आलं की सरकारची मानसिकता दिसत नाही म्हणून सरकारला बाध्य करा. आता कितीही ठराव करा, सुप्रीम कोर्ट मानत की नाही याच्यावर अवलंबून आहे. इम्पेरिकल डाटाचा जो मुद्दा आहे तो गोळा करण्याच्या दृष्टीने निदान सुरुवात तरी झाली आहे? काहीच नाही. त्यांना 456 करोड रुपये पाहिजे होते, 5 करोड रुपये दिले फक्त आतापर्यंत. त्यांच्या जो ऑफिस नाही, त्यांच्या जो स्टाफ नाही आणि कुठली सुरुवात नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या मनात नाही असं बिलकुलच नाही. आणि पहा काय आहे, हा जो जी त्रिसूत्री आहे त्याचा निकाल लागला 2010 साली कृष्णमूर्ती केसमध्ये. 2010 सुद्धा हेच सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. पण त्यावेळेला सुद्धा त्यांना त्यावेळेलाच म्हटलंय की इम्पेरिकल डाटा राज्यांनी गोळा करा म्हणून. पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी तिथे गोळा करायचा प्रयत्न नाही केला. त्यांनी लोकसभेत मुद्दा मांडला की बघा तुम्ही जातीनिहाय जनगणना करा. लोकसभेने जी जातीनिहाय जनगणना केली ती सेन्सेक्स नाही आहे. आपली 2 प्रकारच्या जनगणना झाल्या 2011 लोकसभेच्या निर्णयानुसार. किंवा एक रेग्युलर सेन्सेक्स झाला फेब्रुवारी ते जून पर्यंत 12 फेब्रुवारी ते 12 जून पर्यंत आणि साधारणतः 23 जून पासून ते 23 सप्टेंबर पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली जी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली आणि त्या त्या राज्यातल्या ग्रामीण विकास मंत्रालयाने त्याला कम्प्लीट केली. आणि पूर्ण भारतामध्ये म्हणजे ती जनगणना झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये 3,500-4,000 जाती आहेत. परंतु त्या तो जो डाटा कलेक्ट झाला त्या डाटाच्या जातीनिहाय कॉलममध्ये 4,500 वरती जाती दिसल्या ज्या अस्तित्वातच नाही. तो डाटा त्यामुळे डाटा तो कामाचाच नव्हता. पण त्यातला मग सोशो इकॉनॉमिक डाटा वापरला 2014 माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आणि त्याच्यानुसार मग इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचे जे आहे ते प्रोग्राम सुरू केले. तर तो डाटा तुम्ही जातीनिहाय जनगणनेचा एम्पेरिकल डाटा कन्सिडरच करू शकत नाही ज्याच्यामध्ये एवढा चुका आहे. आणि इथे काही तुम्हाला जातीनिहाय जनगणनेचा डाटा नाही मागितला एम्पेरिकल डाटामध्ये, एक सायंटिफिक डाटा मागितला. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की 27 ओबीसीची संख्या किती आहे, एक स्टॅटिस्टिक तुम्ही चौकशी करून आमच्या पुढे मांडा. तर ते मांडायसाठी यांना एक सायंटिफिक डाटाची आवश्यकता होती, तो डाटा कलेक्ट करायचा होता. त्यांनी कुठल्या इम्पेरिकल डाटा कलेक्शनला सुरुवात केली नाही. त्यांची मानसिकता तेव्हाही नव्हती, त्यांची मानसिकता आताही नाही आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे ओबीसीची राजकीय पिढी संपवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता. आणि आता अशी भीती वाटायला लागली की येणाऱ्या काळात ते ओबीसीचं शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण काढतात की काय, ते पण संपवण्याच्या दिशेने. या सगळ्यांचा एकूण पुढच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल? निवडणुकांवर आता ओबीसींच्या मनामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात एक फार मोठं जनमत तयार होत आहे. या विषयाने त्यांनी जरी आमच्यावर आरोप केले असेल तरी ओबीसीला हे लक्षात आलेलं आहे की या सरकारची भूमिकाच ओबीसीच्या विरोधात. त्यामुळे आणि याच्या अगोदर सुद्धा म्हणजे आम्ही आराखडा जो जनतेसमोर मांडतोय की शिष्यवृत्ती सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी आल्यानंतर दिली होती.
क्रिमिलेअरची मर्यादा सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनीच वाढवून दिलेली होती, नंतर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी वाढवून दिली. त्याच्यानंतर 27% मेडिकलमधलं रिझर्वेशन भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महाज्योतीची स्थापना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्रात केली. ओबीसीचं मंत्रालय सुद्धा भारतीय जनता पार्टीने आणलं. म्हणजे जे ओबीसीच्या हिताचे निर्णय आहे, म्हणजे आपण याच्या अगोदरच्या इतिहासामध्ये गेलो तर मोरारजी देसाई यांचं सरकार जे भारतीय जनता जनसंघाचं सरकार जे जनसंघाच्या पाठिंब्यावर उभं होतं त्यावेळेला मंडल आयोगाची लागू केलं, स्थापना झाली. त्यांनी 1980 रिपोर्ट दिला, स्वर्गीय प्रधान इंदिरा गांधी प्रधानमंत्री बनल्या. त्यांनी 1980 ते 1990 त्या रिपोर्टकडे ढुंकूनही नाही पाहिलं. परत 1990 सत्ता परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर माननीय व्ही पी सिंग हे प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मग मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. हा अपप्रचार सुरू आहे की बा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सरकारचा पाठिंबा काढला. मंडल आयोगाच्या शिफारशी 6 जून 1990 लागू झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये साधारणतः राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला. तोपर्यंत मंडल आयोग लागू होऊन गेला होता. त्याच्यामुळे हा अपप्रचार करण्यात आला सर्वकडे, माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुखामध्ये एक वाक्य टाकून. पण ज्या खऱ्या अर्थाने ओबीसीच्या फेवरचे जे काही डिसिजन आहे ते भारतीय जनता पार्टीनेच घेतले. इतकंच का, 1995 ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला माळी धनगर वंजारा कॉम्बिनेशन बनून त्या त्या लोकांना पॉलिटिकल रिझर्वेशन द्यायचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे. आज तुम्ही जनप्रतिनिधी पाहाल, ग्रामपंचायतपासून तर खासदारकीपर्यंत म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत खऱ्या अर्थाने 27% जनप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचेच आहे, ओबीसीचे भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. त्यामुळे एक साधारणपणे ओबीसीच्या मनामध्ये ही भावना आता रुजू होत आहे की ओबीसीला आतापर्यंत जे काही फॅसिलिटी दिल्या किंवा जे काही दिलं ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेलं आहे आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधात लोक जाताना आता दिसतात आणि निश्चितपणे त्यांना याचा सामना करावा लागणार आहे. त्याचा जो काही पॉलिटिकल फायदा आहे, फायदा नाही म्हणू आम्ही त्याला, पण त्यांच्या विरोधातला रोष आम्हाला राजकीय परिणाम तो आमच्या फेवरला जाईल. पण एक थोडासा वेगळा प्रश्न की 52% संख्येने 52% घरात असलेला ओबीसी समाज या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढायला समोर येत नाही किंवा तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विखुरला गेला, त्याचा हा परिणाम आहे की सरकार मजुरी करत आहे असं नाही वाटत? नाही, मुळामध्ये ओबीसीचं आपण एक स्ट्रक्चर पाहिलं ना राईट फ्रॉम म्हणजे ज्या वेळेला आपण शिवाजी महाराजांपासून पाहतो तर शिवाजी महाराजांनी सुद्धा जेव्हा लढाई लढली होती तेव्हा 12 बलुतेदारांना एकत्र करून लढली होती. त्यामुळे यांचं लाईफस्टाईलच तसं आहे, सकाळी 7 उठणं, शेतावर जाणं, शेती करणं किंवा आपल्या कामधंद्याला लागणं, संध्यापर्यंत आपलं काम करून परत घरी येणं आणि परत मग परिवारासोबत राहिलं. बाय नेचर, बाय स्ट्रक्चर, म्हणजे आपल्या कामाला काम ठेवणं ही ओबीसीची आत्तापर्यंतची पद्धत राहिली, कारण व्यवसायामध्ये होतं 12 बलुतेदार साधारणतः. त्याच्यामुळे आता आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे त्याचं तेवढं लक्ष नव्हतं, म्हणजे रोजीरोटीवर हा नाही, लढाईला जायचं ना, 12 बलुतेदार शिवाजी महाराजांसोबत होते. म्हणजे आपल्यावर अन्याय होत आहे, अन्याय होतोय ही भावना, अन्याय होतोय ही भावना ज्या वेळेला आपलं बेनिफिट दुसऱ्याला जातं तेवढ्याच लोकांना वाटतं. तर आता पॉलिटिकल रिझर्वेशन संपलं तर ऑटोमॅटिकली याच्यातले पॉलिटिकल जे लोक आहेत त्यांना वाटेल की आपल्याला अन्याय होत आहे, पण ही एक प्रोसेस आहे. पण आता तुम्हीच म्हणालात की हे केवळ पॉलिटिकल आरक्षण संपणार नाही, हे भविष्यात याचा परिणाम आहे 100% समजा मानसिकता असेल, पहा मानसिकता कशी आहे पहा गव्हर्नमेंटची म्हणजे महाविकास आघाडीची, मराठ्यांचं रिझर्वेशन संपलं, ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन संपलं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं नोकरीमधलं रिझर्वेशन संपलं, म्हणजे तुम्ही पहा सर्व घटक आले त्याच्यामध्ये. म्हणजे या महाविकास आघाडी सरकारला 151 घराण्यांना खुश करायचं असं आमचं म्हणणं आहे, बाकी त्यांना कोणी नको. कारण ज्या मराठा समाजाने या महाराष्ट्रामध्ये 70 वर्ष राज्य केलं त्या मराठा समाज हा सोशली 85% मराठा समाज सोशली बॅकवर्ड राहिला. अहवाल सांगतो राणे समितीचा किंवा विधिमंडळात ज्या चर्चा झाल्या, म्हणजे यांनी काही विशिष्ट लोकांसाठी काम करायची यांची मानसिकता आहे, त्यांना सर्वसाधारण घटकांना त्या रेषेमध्ये येऊ द्यायचं नाही. प्रमोशन रिझर्वेशन ठेवलं तर मग यांच्यावर कोणीतरी सुपरसीड करेल, पॉलिटिकल रिझर्वेशन ठेवलं तर यांना त्याच्या हाताखाली काम करावं लागेल, म्हणजे त्यांच्यातल्याच लोकांना सुद्धा त्यांना वरती नाही येऊ द्यायचं त्या घराण्यांना, ही अशी मानसिकता या घराण्यांची दिसते म्हणून हे रिझर्वेशन संपत आहे. त्यांना त्यांची सरंजामसाई चालू ठेवायची आहे,
म्हणून ते सर्व रिझर्वेशन संपत आहे. आणि त्याचाच अर्थ असा निघतो की समजा हे सतत सत्तेवर राहिले तर येणाऱ्या काळामध्ये हे ज्या संधी बहुजन दलित समाजाला ज्या संधी आहे त्या संधी संपवल्या म्हणजे इंटरेस्ट संपतो ना. उद्या पॉलिटिकल रिझर्वेशन संपलं संधी कमी झाल्या तर पॉलिटिकल इंटरेस्ट ओबीसीला संपून जाईल. एज्युकेशन मधलं रिझर्वेशन संपलं शिक्षणातलं रिझर्वेशन संपलं तर संधी संपून जाईल. तर मग परत तो आपल्या 12 बलुतेदाराला आपली शेतीचा नांगर घेऊन किंवा आपले धंदे कामधंदे करायला लागेल. तर ही एक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी आजच ही जी वृत्ती आहे म्हणजे या महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्या वृत्तीच्या विरोधात एकत्र येणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकींवर आपण येऊ. पुढची निवडणूक साधारणतः मार्च एप्रिल महिन्याच्या दरम्यान होईल. भारतीय जनता पक्ष म्हणून आणि तुम्ही सत्ता पक्षाचे नेते म्हणून काय स्ट्रॅटेजी असेल? भारतीय जनता पार्टी 12 महिने 24 तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतं. आम्ही कार्यकर्ता बेस पार्टी आहे. आमच्याजवळ 2 प्रमुख नेते आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी, आणि दोघांबद्दलही या शहरामध्ये क्रेज आहे. महानगरपालिकेत नागपूरमध्ये जे काही मतं मिळतात ते नगरसेवकांना मिळत नाही, या 2 नेत्यांना मिळतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक मत देतात. राहिलं काही कॉर्पोरेटरच्या विरोधात काही जनमत जरी असलं तरी सुद्धा लोक ते सस्टेन करतात आणि आम्हाला असं वाटतं की परत एक वेळा आमचाच महापौर बनेल. कारण आम्ही प्रचंड विकास केला. लोकांनाही कळतं की यांची विकासाची जी रेल्वे गाडी होती, विकासाची जी सुपरफास्ट ट्रेन होती, ती महाविकास आघाडीने थांबवली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातला रोष निश्चितपणे व्यक्त होणार आहे. आणि कोरोना काळामध्ये आमचे काही आम्ही लोक पण जनतेमध्ये आणि सगळीकडे ती प्रॉब्लेम होती, पण आता कोरोना हटल्यानंतर आमचे नगरसेवकही जनतेत आहे, कामं सुरू झाली आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं सुरू आहे आणि लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आता महानगरपालिकेच्या प्रती येतात आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा महापौर बसेल आणि आमची परत महानगरपालिका बसेल, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलेही दुमत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा सत्तेत आल्यानंतर महापौरांच्या पदासाठी जी काही शर्यत असेल त्याच्यात अविनाश ठाकरे हे नाव वरच्या पातळीवर असेल? असं काही नाही. आमच्या पक्ष निर्णय पॉलिटिकल निर्णय हे शेवटच्या वेळेला होतात आणि सगळे समीकरण जुळून आल्यानंतर ज्याची जिथे गरज असेल तिथे पक्ष त्याला जबाबदारी देत असतं. उद्या समजा पक्षाला वाटलं की बा माझी त्या ठिकाणी गरज आहे तर मला त्या ठिकाणी देतील, पक्षाला वाटलं की माझी दुसऱ्या ठिकाणी गरज आहे. ही त्या वेळेच्या सिच्युएशन प्रमाणे राहतं. तर मग त्याच्यावर आज चर्चा करण्यात काही अर्थ नाही, ते वेळ ठरवणं. संधी मिळाली तर व्हायला आवडेल, प्रत्येकाला आवडेल. त्याला काय समजा पार्टीने म्हटलं ती एक जबाबदारी आहे. म्हणजे आपल्याला महापौर पद लोकांसाठी किंवा इतरांसाठी म्हणजे समोरून पाहणाऱ्यांसाठी एक पद आहे, पण त्या सीटवर बसण्यासाठी काटेरी मुकुट आहे. कारण अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात आणि त्याच्यामुळे संधी म्हणण्यापेक्षा तो एक चॅलेंज राहील. म्हणजे समजा अशा प्रकारची संधी मिळेल तो चॅलेंज स्वीकारून काहीतरी चांगलं करता येईल का, हा प्रयत्न त्या माध्यमातून राहील. नक्कीच आपल्यासारखा एक अभ्यासक येतात नागपूरचा महापौर झालेला, आम्हाला पण बघायला आवडेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शंखनाथच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमातली ही चर्चा अविनाशजी ठाकरे यांच्यासोबतची या ठिकाणी आपण थांबूया. अविनाशजी, आपण शंखनाथच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.